नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आणि तुम्ही जे पाठीमागचे दोन व्हिडिओ बघितले आहे रोहित ऑटोमॅटिक पेरणी यंत्रासंदर्भात, त्यानं मी पेरणी केली आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं पहिलंच वर्ष आहे. तर त्याच्यानंतर मी जे जे पिकं पेरलेले आहेत ते उगवले कसे, हा प्रश्न मनात येणं साहजिकच आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की माझे जे काही पिकं मी त्या पेरणी यंत्राच्या माध्यमातून पेरलेले आहेत ते उगवलेले कसे आहेत. तर चला, वेळ न दवाडता मी तुम्हाला सांगतो की किंवा दाखवतो की कसं माझं पीक उगवलेलं आहे ते. सर्वात प्रथम मी जे पीक पेरलेलं होतं तो होता मूग. आणि आता स्पष्टपणे व्हिडिओमध्ये पण दिसत आहे की मूग कसा उतरला आहे ते. आता हे तसं तर एकदम ओके दिसत आहे, पण किती योग्य अंतरावर बी पडलंय की नाही हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, माझं तर असं म्हणणं आहे की एकदम योग्य अंतरावर उतरलेलं आहे. थोडाफार जर्मिनेशनचा प्रॉब्लेम जर सोडला तर एकदम योग्य रीतीनं मूग उतरलेला आहे. आणि मित्रांनो, हे माझं घरगुती बियाणं होतं. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की एकरी किती बियाणं पडलं पाहिजे. आता समजा मी पायलीच्या हिशोबाने, जे पायलीचं मेजरमेंट असतं त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की 2 शेर बियाणं पडलं आहे आणि साधारण ते 3 ते 3.5 किलो असं धरता येईल. आणि आयडियल जे बियाणं आहे, एकरी शिफारस केलेली मुगाचं बियाणं आहे 3 किलो, त्या दृष्टीनं माझं बियाणं पडलं आहे. आणि जवळजवळ 5% कमी जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आहे. त्याला अनेक कारणं आहे की ज्या वेळेस आपण लोडतो त्यावेळेस काही सऱ्या उघड्या असतात आणि पाऊस बरा झाल्यामुळं ते बी दबल्या गेलं आणि जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आहे घरगुती बियाणामुळं. हे तर मला मान्यच करावं लागेल. चला, आता पुढच्या पिकाकडे तुम्हाला घेऊन जातो. हे बघा मित्रांनो, हा इकडं मी भुईमूग पेरलेला आहे आणि ह्या अशा प्रमाणात उतरलेला आहे. तसं वगैरे ओके दिसत आहे. आणि आडवं जर बघितलं तर तुम्हाला त्या अंतराची कल्पना येईल. काही बियाणं उगवतं आहे, बऱ्याच प्रमाणात उगवलंही आहे. आता जर्मिनेशनचा काही ठिकाणी प्रॉब्लेम येतो, पण तो इतका मोठा नाही आहे की अख्खं पिकच उद्ध्वस्त वगैरे झालं आहे असं काही. पण आपला आजचा मुद्दा जो आहे तो आहे पेरणी यंत्रानं पेरलेलं बियाणं योग्य जागेवर उतरलंय की नाही, योग्य अंतरावर उतरलंय की नाही. तर भुईमुंग अशा पद्धतीचा उतरलेला आहे बघा. हे अंतर तर योग्यच मानलं जाईल ना, तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की हे अंतर योग्य आहे किंवा नाही. ते तुम्ही एकदम मला कॉमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुम्ही कसं पेरताय ते पण मला सांगा. तर हे भुईमुंगाचं क्षेत्र आहे आणि याचं नेमकं मला क्षेत्र किती आहे हे माहीत नाही, पण मी साधारण 1.5 पायलीच्या आसपास पेरलेलं आहे. आणि जवळजवळ 1 बिघ्यापेक्षा जास्त क्षेत्र आहे. नेमकं मी शिफारस तुम्हाला सांगू शकत नाही आहे. नेमकं क्षेत्र माहीत असल्यानंतरच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. पण एक लक्षात ठेवा की इथं 1.5 पायली बियाणं पडलेलं आहे. आणि पुढं तुम्हाला आणखी दुसरं पीक दाखवतो जे मी रोहितच्या स्वयंचलित पेरणी यंत्रानं पेरलेलं आहे ते. हे आहे बाजरीचं पीक. बाजरी अशा प्रमाणात उतरली बघा, तसं पूर्णपणे दिसत आहे. आणि कोळपणीसुद्धा चालू आहे माझी. तर मी तुम्हाला दाखवतो ते कशा अंतरावर उतरलं आहे ते. हे बाजरीचं पीक हे असं अंतरावर उतरलेलं आहे. हे देखील योग्यच आहे. आणि मी हे साधारण हे बघा 21.25 अंतरावर पेरणी यंत्राच्या दात्यामध्ये जे अंतर होतं ते 21.25 इंच होतं आणि त्याच्यावर मी पेरलेलं आहे आणि हे व्यवस्थितपणे उतरलेलं आहे. तर असं सगळीकडंच व्यवस्थितपणे पेरणी झाली आहे. माझ्या अनुभव नसताना मी जे यंत्र
चालवलं, ते यंत्र चालवल्यानंतर मला माझा अनुभव आता पहिल्यांदाचा असल्यामुळं चांगला आला आहे. पण याच्यासाठी सर्वस्वी मदत केलेली आहे. माझ्याच गावातले मी त्यांच्याकडून पेरून घ्यायचो, त्यांना 11 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन मी पेरणी करताना केलं. म्हणजे साधारणपणे किती खोलीवर बियाणं गेलं पाहिजे किंवा आपण बियाणं किती खोलीवर सोडावं याचं अंदाज घेतला पाहिजे. ही गोष्ट एकतर समजावून सांगितली, कोणकोणत्या चकत्या वापरल्या पाहिजे हे देखील मला समजावून सांगितलं. मी त्यांचा आभारी आहे. पण त्यांच्या माध्यमातून मी प्रयोग घेतल्यानंतर ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायला मला खूपच आनंद होतो आहे. आणि हे जे तण उगवलेलं आहे, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोळपणीचं डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेन. आणि सध्या हे माझं आऊत चालू आहे, बघा हे कोळपणी चालू आहे. आणि मित्रांनो, ह्या ज्या 21 इंचं जे अंतर आहे ना, याच्यामध्ये माझ्याकडे एक अवजार आहे, माझ्या परिसरात आहे प्रत्येकाकडं. त्याला वांग्या वखर किंवा छोटा वखर असं म्हणतात. तो साधारणपणे 14 इंच रानमध्ये तणाचं व्यवस्थापन करण्यासाठी वापरला जातो. तर आता तेच अवजार इथं चालू आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मका आणि सोयाबीनची उगवण कशी झाली आहे मी ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे सांगितलं की माझं पहिलं वर्ष होतं आणि मी रोहित कृषीचं स्वयंचलित पेरणी यंत्र वापरलं आणि त्यातून उगवण कशी झाली, कोणत्या पिकाची, हे तुम्हाला सांगितलं. पण एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करतो, ती म्हणजे मूग आणि भुईमूग या दोन पिकांचं जे बियाणं होतं ते मी घरगुती वापरलेलं आहे आणि शिवाय आपलं जे पायलीचं मेजरमेंट आहे त्यानुसार वापरलेलं आहे. येत्या काळात मी तुम्हाला ती बिनचूक नाही ती देण्याचा प्रयत्न करेन. पण बाजरी जी आहे ती मी संकरित वापरलेली आहे आणि ती आहे 78-72 हा वाण आणि तो धान्य या कंपनीचा आहे. याच्यापूर्वी ह्या वाणाबद्दल मला अनुभव देखील आहे. बाजरी जी आहे ती खायला एकदम टेस्टी आहे आणि शिवाय चारासुद्धा चांगला होतो. तर हा वाण मी निवडला आणि तो एकरी साधारणपणे 1.25 किलो एकरी बियाणं पडलेलं आहे ज्या बाजरीच्या चकत्या आहे त्यानुसार. आणि उगवण देखील 90-95% यशस्वी झालेली आहे. आणि पावसाची थोडी ओढ असल्यामुळं थोडं जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला, पण तो 5% म्हटल्यावर काही विशेष नाही. आणि दुबार पेरणीचं संकट ओढवलं नाही हे विशेष. आता प्रत्येक शेतकरी जो आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत आहे त्यानं जरूर वळावं, पण अनुभवी माणसाचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार सूचनांचं पालन करावं. तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण म्हणजे अनेक भागामध्ये शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने जी पेरणी करतात त्यामुळे उशीर होऊ शकतो किंवा जनावरं ही कमी झालेली आहेत. शेतकरी माणसं आपण पण जनावरं पाळायला थोडेसे काटकसर करतो, त्याच्यामुळे आधुनिक शेतीकडे वळतो आहे ना. म्हणूनच मी त्यासाठी तुम्हाला ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून माहिती पुरवतो आहे. असेच वेगवेगळ्या माहिती मी माझ्या अनुभवातून घेत जाईल. जर तुम्हाला माझी माहिती आवडत असेल, चॅनल आवडत असेल, तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या इतर शेतकरी मित्रांना देखील सांगा. तुमचा काही सल्ला असेल किंवा तुम्हाला जर मला प्रोत्साहन द्यायचं असेल तर नक्की कमेंट करा. आणि आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा, पण कारण द्यायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.